श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, पतीचा पत्नीवर आणि पत्नीचा पतीवर ठाम विश्वास असेल तर दिवस सुखाचे असोत किंवा दिवस दुःखाचे असोत, आयुष्य मात्र आनंदात पुढं सरकत असतं, पुढं जात असतं. परस्परांच्या प्रेमात सगळे दिवस हे सारखेच वाटून दिवस निघून जात असतात. जमल तेवढं करून समाधान मानणाऱ्या त्या दोघांपुढं त्यांचं नशीब त्यांना दुःख कष्ट देण्यात हे अपयशी ठरत असतंय, आणि तेच खरंय. नाहीतर श्रोते हो, कोणी आम्हाला हात लावून सुद्धा कुठं अमर झालंय, अमर होत नसतोय. गरीब असू देत किंवा श्रीमंत, सगळ्यांना सारखी सुख दुःख असतात, त्यातून कोणी सुटलं नाही. श्रोते हो, ईश्वरावर विश्वास ठेवून आला दिवस हा आनंदानं जगण्यात समाधान आहे, आणि हेच खरे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं, आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. जगाचे सगळे नियम पाळत बसलो तर जगायचं अवघड होऊन बसत असतं. एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं असतं. कधीतरी ठेचाळलेली जखम आयुष्यभर पुरते माणसाला, तोपर्यंत चालणं अगदी बिनधास्त असतं. पण एकदा का ती ठेच बसली तर मग साध्या सरळ वाटेवरूनही विश्वास उठतो माणसाचा. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतरच आलेलं शहाणपण, यात जमीन आसमानचा फरक असतो. आयुष्याची प्रत्येक घडी ही आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते, ती कुणाला चुकली नाही. जिवंत माणसाला खाली पाडण्यात आणि मेलेल्या माणसाला उचलण्यात माणसं कायम एकोपा दाखवतात. जो माणूस खळखळून हसायला शिकलेला असतो त्यानं आयुष्यात खूप दुःख भोगलेलं असतं, त्यामुळं त्याला कळून चुकलेलं असतं की संकट येतच राहणार, आपण फक्त त्यांना हसत हसत सामोरं जायचं, आणि हेच आनंदी जीवन जगण्याचं सूत्र असतं. परिस्थिती ही कशी असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झोकल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक कर्माचा उगम हा चिंतनातून, विचारातून होत असतो. म्हणून आपला मेंदू चांगल्या विचारांनी आणि आदर्शांनी भरून टाकला पाहिजे. भावनांची कदर नसलेल्या नात्यामध्ये ढालेलं अश्रू हे निरर्थक ठरत असतात. जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाते आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते, आणि कोणी मनात शिरलं की प्रेम होत. नजरेत भरलं म्हणून मिळवणं याला आवड म्हणतात, आणि काळजात भरलं म्हणून न मिळवताही फक्त त्याचं अस्तित्व जपणं याला प्रेम म्हणतात. जगात खूप सुंदर लोक असतात,
पण आपल्याला आवडलेली व्यक्ती ही जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असते. चांगली माणसं ही शोधूनही सापडत नाहीत, मात्र मतलबी माणसं काहीच न बोलता जवळ येत असतात आणि तन मन धन चय ही उद्ध्वस्त करून जातात. लक्षात ठेवा, वेळ आपल्याला फुकट मिळतो पण त्याची किंमत खूप असते, कारण वेळ निघून गेली की कदापि परत येत नाही. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून त्यांचं दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व हे कधीच सिद्ध होत नसतं. दुनियेसोबत डोक्यानं तर परिवारासोबत हृदयानं वागावं. विसरणं आणि माफ करणं हे दोन गुण जो आत्मसात करतो तो सगळे नाती आयुष्यभर टिकून ठेवत असतो. जीवा जीव असेपर्यंत एकमेकांना जीव लावला पाहिजे, नंतर जीव दिला तरी एकमेकांना कोणीही भेटू शकत नसतं. आवडती व्यक्ती ही कितीही चुकली तरीही सामावून घ्यावंच लागतं, कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. एखाद्याला वेड्यात काढून फसवून माणूस खुश होतो, पण त्याची परतफेड त्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ही करावीच लागत असते हे त्याला तेव्हा कळत नाही. म्हणतात ना, भगवान के घर में देर है अंधेर नाही. शांत राहणं हे खोटं बोलण्यापेक्षा चांगलं असतं. सगळ्यात जास्त गाही हे वेळेलाच असते, कधी निघून जाते कळतच नाही. फूल बनून हसत राहणं हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणं हे जीवन आहे. भेटून तर सगळेजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन असतं. आयुष्यात येणारे काही अनुभव आपल्याला समजूतदार बनवत असतात. जिथं फरक पडत नसतो तिथं रक्त आठवायचं नसतं. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातलं बोलून टाका, कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा एक दिवस गुदमरून मृत्यू होत असतो. कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंद सुद्धा विचार करत नाहीत. संस्कारापेक्षा कोणताही श्रेष्ठ वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. उपकारांची परतफेड करता येत नसते, जाणीव असणं हीच उपकारांची परतफेड असते. प्रसन्न मनानं हसणारी व्यक्ती एकमेव सुंदर व्यक्ती असते. काळाला ज्या गोष्टीवर मात करता येत नाही ती गोष्ट म्हणजे प्रसन्न हास्य. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नेती ही साप लागते. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते.